स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये. तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. एक फोनमुळे माणूस खासदार कसा होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख सुद्धा मुख्यमंत्री असताना सुद्धा कुणी लातूरमधून किंवा त्यांच्या बाबळगाव मतदारसंघातून किंवा गावातून जरी कुणी फोन केला तर ते फोन घ्यायचे, रिसीव करायचे आणि काय त्याचं म्हणणं आहे हे सांगायचे किंवा त्याच्या PA सांगायचं बाबा यांचं काय ते बघ. अशा प्रकारचे विलासरावांचे आपण किस्से ऐकले असतील. त्यामुळे विलासराव मुख्यमंत्री असताना प्रत्येकाचे फोन घ्यायचे, कुणाची गाडी असेल, कुणाचे लायसन असेल, कुणाचे हॉस्पिटल असेल, ह्या सगळ्या प्रश्नावर ते फोन घेण्याचा प्रयत्न करत होते. अशाच प्रकारे एक फोनमुळे माणूस खासदार होऊ शकतो हा खरं सांगण्याचं तात्पर्य धाराशिवचे जे ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर केवळ फोनमुळे ते खासदार झालेले. तिकडे महायुतीमध्ये अर्चना पाटील ह्या उमेदवार होत्या, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात 80 ते 90 कोटी रुपये निवडणूक जिंकण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला. तरीही मात्र त्या काही येऊ शकल्या नाही. तिकडे अजितदादा होते, भाजप होते, तानाजी सावंत होते, हे सगळे दिग्गज नेते होते. असे सगळे दिग्गज नेते असताना महायुतीचे उमेदवार असताना, आमदार असताना त्यावेळेला इतका मोठा 80 ते 90 कोटी रुपये पैशांचा पाऊस जे आहे पद्मसिंग पाटील यांच्याकडून पाडण्यात आला, मात्र तरीही त्या उमेदवारी निवडून येऊ शकल्या नाही. मात्र केवळ लोकांच्या समस्येसाठी हा जो ठाकरे गटाचे खासदार झालेले ओमराजे निंबाळकर केवळ फोन घेऊन खासदार बनलेला आहे. त्यामुळे 3 लाखापेक्षा अधिक सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये लीड घेऊन येणारे खासदार जर ठरले असतील तर ओमराजे निंबाळकर हे ठरलेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडला. केवळ ते कुणाचाही फोन आला तरी ते घेतात. रात्री ते अनेक किस्से सांगितलेले की 2-2, 3-3 वाजता मला लोकांचे फोन येत आहेत, कुणाचं लायसन असेल किंवा काही लोक मुद्दाहून फोन करतात, फोन घेतात की नाही पाहूया. किंवा काही लोक त्यांनी सुद्धा आपल्या भाषण सांगितले, लोक शेरेतील बाबा तुझा फोन घेतात की माझा फोन घेतात, तू पहिला फोन कर बघू माझा घेतात का तुझा घेतात, यावर सुद्धा शेरेती लागलेले आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून सुद्धा सांगितलेलं आहे केवळ फोनमुळे माणूस कसा घडतो आणि घडलेला आहे. त्यामुळे ते तिसऱ्यांदा ते खासदार बनलेले आहे. लक्षात घ्या, एक फोनमुळे माणूस खासदार बनू शकतो. त्यामुळे राजकीय नेत्यांनी फोन घेतले पाहिजे, लोकांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला पाहिजे. त्यामुळे राजकारणापलीकडे आपण व्यक्तिमत्व शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे एक फोनमुळे माणूस खासदार झाला तर 3 वेळा तो खासदार झाला. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव मतदारसंघातून हॅट्रिक साधून त्यामुळे एक फोनमुळे माणूस काय होऊ शकतो हे दाखवण्याची किमया जर कुणी केली असेल तर ओमराजे निंबाळकरांनी केले. त्यामुळे कितीही रात्री झाले तर ते फोन करतात. कट झाला असता तर स्वतः बाबा काय तुझं काम, तुला कुणाशी बोलायचं आहे, काय तुझा नेमकी प्रश्न आहे, असे आपुलकी बोलणारा माणूस खासदार झाला. त्यामुळे कर्जतच्या राजकारणाने एक विचार केला पाहिजे की फोनमुळे माणूस खासदार होऊ शकतो. ज्यांना कोणा भविष्यामध्ये राजकारण करायचं असेल किंवा लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही फोन घेतला, ते लोकांचं निरसन केलं फोनमधून, तर निश्चित तुम्हाला सुद्धा राजकारणामध्ये चांगलं यश मिळू शकतो. कारण जो माणूस फोन करतो त्याचं तो एकतर चांगल्या गोष्टीसाठी फार कमी लोक फोन करतात, पण ज्याचं दुःख आहे, ज्याला खूप गरज पडले, ज्याची समस्या निर्माण झाली, तो झटपट फोन करतो. किंवा यांनी फोन केला की यांनी पटकन ती सोडवली पाहिजे संबंधित विभागाला, संबंधित प्रशासनाला, संबंधित जिथं आवश्यकता वाटत असेल त्या लोकांशी बोलून तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. या दृष्टीने तो माणूस फोन करत असतो किंवा मग ही माझी समस्या आहे, मला हॉस्पिटल ॲडमिशन, तिथे जोपर्यंत निरसन करण्याचा प्रयत्न हे केला गेला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे ओमराजे निंबाळकर फोनमुळे खासदार झाले. काही आपले अनेक रायगड जिल्ह्यामध्ये काही लोक फोन उचलतात, काही उचलत पण नाही आहेत. त्यामुळे अनेक आमदार मी सुद्धा बघतो 5-5, 10 वेळा फोन केला, मेसेज टाकला तरी रिप्लाय देत नाही, काही लोकांना रिप्लाय दिला तरी फोन घेत नाही. उत्तम उदाहरण जर आपण बघितलं, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मात्र ज्यावेळेला प्रत्येक व्यक्तीचे फोन घेतात, काय जरी त्यांनी घेतले त्यांच्या ऑपरेटरला फोन जातो, बाबा काय काम होतं, भाऊंशी बोलायचं आहे का,
भावना कशा संदर्भात तुम्हाला बोलायचं हे सगळं लिहिलं जातं. किंवा जेव्हा सुधीर मुनगंटीवार त्यांच्या फोनमध्ये जर आपण बघितलं सगळे जेव्हा कॅबिनेट संपले किंवा बैठक झाली तर संध्याकाळी किंवा सगळे संध्याकाळी 8-9 वाजता सगळे फ्री झाल्यानंतर फोन करतात गाडी बसल्यानंतर की सगळ्यांशी बाबा कुणाकुणाचे फोन आले फटाफटाफटा बोलत आणि प्रत्येक दिवशी ते लिहितात बाबा एवढे जणांचे मला फोन आले कुणाकुणाचे फोन आले ते डायरीमध्ये नोट आऊट करणारे सुधीर मुनगंटीवार सुद्धा आम्ही पाहिलेले आहे. त्यामुळे अनेक जे आहेत तर काही आमदार जे आहेत फोन किंवा न घेता SMS रिप्लाय देवेंद्र फडणवीससुद्धा सगळ्यांना SMS उत्तर देणारे मुख्यमंत्रीसुद्धा ठरले. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना तुम्ही जर SMS टाकला वासाचे माझे प्रश्न आहे असं तातडीने तो मेसेज जो आहे तो पोलिसांकडे जातो संबंधित डिपार्टमेंटकडे जातो संबंधित प्रशासनाकडे तो SMS पाठवला जातो आणि गरज पडली तर भाजपच्या कार्यकर्त्याकडे तो बाबा हे यांचं काय झालं हे जरा बघा. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस हे तातडीने SMS करणारे मुख्यमंत्री पण ठरलेले. त्यामुळे एकूण सांगण्याचं तात्पर्य काय कोण SMS लोकप्रियता होते कोण फोनमुळे खासदार बनलेले त्यामुळे कर्जतच्या राजकारणाने ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि राजकारणात जर पुढे जायचं असेल तर हे आत्मसात करण्याचा प्रयत्न कर्जतच्या राजकीय नेत्यांनी केला पाहिजे तरुणांनी केलं पाहिजे एवढंच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. धन्यवाद.